प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरी सुद्धा तो पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 15 दिवसाचा लॉकडाऊन करीत अधिक कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे। सोमवारपासून याची कडक अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारची माहिती जिल्हा प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन केली होती। त्या पार्श्वभूमीवर आज जळगाव शहरातील गर्दी असणाऱ्या प्रमुख बाजारपेठा आणि रस्ते या ठिकाणी पोलिसांनी आपली गस्त वाढवली असून कारण नसताना बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईची सुरुवात केली आहे। एकीकडे हे चित्र असलं तरी शहराच्या बाहेर असलेल्या वस्तीत मात्र पोलीस बंदोबस्त नसल्याने या ठिकाणी काही नागरिक बाहेर फिरताना आढळून येत आहे। 15 दिवसांसाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावल्याचं जाहीर केलं असले तरी अत्यावश्यक सेवेसाठी 11 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे। मात्र याचा अनेक नागरिक गैरवापर करीत बाहेर फिरताना दिसून येत असल्याने अशा नागरिकांवर कारवाई करणे पोलिसांच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी ठरली आहे। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशाचं पालन नागरिकांनी करावे असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे। जे नागरिक याचं पालन करणार नाही त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असा इशारा ही पोलिसांनी यावेळी दिला आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपडेट न्यूज मराठी। तरी भी बहुत लोग घूम रहे हैं, उनके ऊपर हम साइलेंस का कार्रवाई कर रहे हैं। सेक्शन 188 IPC का गुना दाखिल कर लेना, जो भी ऑटो रिक्शा का पार्ट सप्लाई किया उनका भी फाइन चालान निकाल देना, और जो भी बिना मास्क बिना कारण फिर रहे हैं उनका भी चालान निकाल देना। ये पूरा कार्रवाई चालू है।